गुजरात नवनिर्माण सेना असं झाली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे, काय सांगतो? मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, मनसेनं लोकशाहीमध्ये निवडणुकीत काय निर्णय घ्यावा हा राज ठाकरे साहेबांचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तो घेतलेला आहे. परंतु त्यांनी जे प्रश्न विचारले राज साहेबांनी त्याचं उत्तर पहिलं द्या ना. माझं म्हणणं दिशा बदलण्यापेक्षा किंवा मार्ग बदलण्यापेक्षा ट्रॅक बदलण्यापेक्षा राज साहेबांनी जे प्रश्न विचारलेले आहे त्याची उत्तरं द्या आणि ती उत्तर द्यायला लागू नयेत म्हणून हे असं काहीतरी गुजरात मनसे असं राज साहेबांनी जे प्रश्न विचारले त्याचे 48 तास शिल्लक आहेत, त्याची उत्तर पहिली द्यावीत. मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं महायुतीला खुपतंय आणि ते धर्मयुद्ध करायला चालले अशा पद्धतीची पण टीका त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. मशाल काय मशाल त्यांच्या मशाल गीतामध्ये जय भवानी जय शिवाजीचं वाक्य त्यांना खुपतंय पण ते असं खुपत असताना सुद्धा महायुतीला धर्मयुद्ध. हाच प्रचार आमच्या विरोधामध्ये खासदारकीला करून देखील त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्त राहिलेला आहे, त्याच्यामुळे नवीन काहीतरी मुद्दे आणावेत ना. आता भाजपनं अनेक वेळा पवारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं अध्यक्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल कुसेंचा यांनी आरोप केलेला होता. कोण आहे ते? जनशक्ती शेतकरी संघटनेचे. बरोबर. आणि दर्यापूर अदखलपत्रांचे प्रश्न मला विचारू नका. दखलपत्र आहेत ते, मला नाव पण त्यांचं माहीत नाही. ते कुठं शेतीचे सम्राट झाले ते पण मला माहीत नाही आणि त्यांनी एवढ्या आंतरराष्ट्रीय दर्जावर बोलावं आणि त्याच्यावर मी त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करावं मला कोण आहेत ते पण माहीत नाही. सर दर्यापूरमध्ये काल नवनीत राणाच्या सभेमध्ये राडा झाला, त्याच्यावर काय रिएक्शन? नाही, याच्यामध्ये का झाला याचा पोलीस तपास 100% करत आहेत. मी स्वतः तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहेत, मुख्यमंत्री देखील बोललेले आहेत. मला असं वाटतं की जो काय प्रकार घडलेला आहे याची माहिती घेतल्याशिवाय बोलणं या निवडणुकीच्या कालावधीमध्ये योग्य ठरणार नाही. परंतु जाणीवपूर्वक जर कोणी केलं असेल तर योग्य तपासामध्ये पोलिसांच्या बाहेर येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. माझ्या वडिलांचा फोटो कुठेही वापरू नका असं थेट आव्हान प्रेस होईल दिलेलं आहे, सोयीसाठी तुम्ही त्याचा वापर करता असं त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात ठेवा, वंदनीय बाळासाहेब असतील किंवा पवारसाहेब असतील हे एका घराची प्रॉपर्टी नाही. मी देखील पवारसाहेबांच्या पक्षात होतो, पवारसाहेबांसारख्याच व्यक्तीनं माझ्यासारख्या व्यक्तीला राजकारणामध्ये आणण्याचं त्यावेळी काम केलेलं होतं, ते माझ्या मनामध्ये नक्की आदर असणार. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार आहेत हे देखील पवारसाहेबांनाच मानणारे आहेत. अनेक वेळा त्यांनी पवारसाहेबांवर ज्यांनी टीका केली त्यांना सुनावलेलं आहे, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी आता जनतेची आहे. जनतेच्या मनामध्ये ती लोकं आहेत, फॉलोअर्स त्यांचे लाखो आहेत, ज्यामध्ये वंदनीय बाळासाहेब असतील पवारसाहेब असतील. त्यामुळे लोकशाहीमध्ये मला असं वाटत नाही की हा फोटो लावू नका तो फोटो लावू नका, हा प्रचाराचा एक भाग झाला, भाषणातले मुद्दे झाले, पण त्याचा परिणाम कसलाही मतदारांवर होत नाही. थँक्यू.